पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा ते दाखवणार आहेत. आणि याच आधुनिक अशा सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस या नेमक्या कशा आहेत, काय आहे त्याची एकूण सगळी खासियत, आज रेल्वे भारतीय रेल्वेकडून ती सादर केली जाती आहे. वंदे भारत ट्रेनचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी. अतिशय अत्याधुनिक आणि सुविधांनी सुसज्ज असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आपण आता आहोत. जिथं लोगो पायलट बसतो ती रूम आहे, पाहू शकता. संपूर्ण यंत्रणा इथून ऑपरेट केली जाणार आहे, संपूर्ण रेल्वेचे नियंत्रण इथून केले जाणार आहे. स्वतः लोगो पायलट इथे बसलेले असणार आहेत. तिथे एक दरवाजा आहे, त्या दरवाजातून पुढून सर्व डबे सुरू होतात. ते डबे आता आपण पाहणार आहोत. एकंदर इथून पहिलं जे पाहिलं तर एक संपूर्ण सामान ठेवण्याची एक जागा दिलेली आहे. संपूर्ण स्टीलचं असं एक काम दिसत आहे. जिथं खाद्यपदार्थ असेल किंवा एकंदर रेल्वेमधील काही सामान असेल इथे ठेवण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. हा दरवाजा पाहू शकता, दरवाजा देखील इथं आहे, अत्याधुनिक आहे. ऑटो अशा प्रकारे हा दरवाजा असणार आहे, म्हणजे जेणेकरून प्रवासी जवळ आल्यानंतर एका सेन्सरच्या माध्यमातून हा दरवाजा उघडणार आहे. अशा प्रकारे हा दरवाजा आहे. आणि एकंदर जर इथली आसन व्यवस्था पाहिलं, अत्यंत अशी आरामदायी अशी आसन व्यवस्था आहे. एका बाजूला दोन सीट तर दुसऱ्या बाजूला तीन सीट अशा प्रकारची आसन व्यवस्था आहे. जर एखाद्या माणसांना, जर एखाद्या नागरिकांना, प्रवाशांना जर खाण्याची सोय हवी असेल, खाण्याच्या वेळेला एक ट्रे अशी एक सोय एकंदर केलेली आहे. ज्या प्रकारे विमानामध्ये सोय असते, ज्या प्रकारे विमानामध्ये एकंदर सुविधा असतात, अशा प्रकारच्या सुविधा इथं देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे या रेल्वेचं उद्या स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घाटन करणार आहेत, हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आणि मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन मार्गिका आहेत. उद्या स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येणार आहेत आणि हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आणि ही रेल्वे मुंबईकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. कॅमेरामन दीपक सह भूषण शिंदे, साम टीव्ही, मुंबई.